गुड मॉर्निंग, आज आहे संडे. संडे असल्यावर मॅमला असं होतं की आज आम्हाला सुट्टी आहे, तर डॅडा मम्मा आज बाहेर जायचं आपण काहीतरी खायला. तर आज असं ठरलं की इडली आणि डोसा असं काहीतरी खायचं. म्हणून आम्ही आलो आहे संभाजीनगरमध्ये एकदम फेमस असलेली इडली डोसा. तर एक छोटंसं हॉटेल आहे तिथे, एकदम प्रचंड गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता किती मोठं पातेलं आहे ते. ह्या पातेल्यात पूर्ण त्यांनी सांबार बनवलेले. इकडे हे दादा बनवायला लागले डोसा, हे दादा बनवायला लागले चटपटा डोसा. आणि एकदम फास्ट पद्धतीने इथे सर्व्हिस चालते. आणि इतकी गर्दी मी कधीच कोणत्या डोसा केंद्रावर पाहिली नाही, एवढी गर्दी इथे आहे. तर चला तर आपण पाहूया हे दादांचं हॉटेल कुठे आहे. हे आहे आपला बाबा पेट्रोल पंपाच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला, अण्णा चेल्ला स्वामी यांचे इडली डोसा वडा केंद्र हे आहे. आणि असं ऐकले की एकदम अप्रतिम टेस्ट असलेले हॉटेल हे आहे, त्यामुळे इथं भयंकर गर्दी असते. आणि ह्या हॉटेलचं नाव आहे ओम श्री गणेश यांचे इडली डोसा वडा साबुदाणा खिचडी उत्तप्पा, ह्या सगळ्या गोष्टी इथं भेटतात आणि एकदम टेस्टी. आणि तुम्ही नक्की जाऊन एकदा तरी इथं भेट द्या, तुम्हाला खूप खूप आवडेल. आणि इथं वेटिंगला आपल्याला वाट पाहावी लागते. आता पाहूया, दादांनी त्यावर कांदा वगैरे घातलेला आहे. आणि हे प्लेटमध्ये देण्यासाठी सर्व आलेला आहे चटपटा डोसा. आता ह्या प्लेटमध्ये दादा ते चटणी आणि सांबार वगैरे घालून ही प्लेट टेबलवर जाणार आहे. आणि इकडे दुसऱ्या साईडला काय चालले तेही आपण पाहणार आहोत. ऑलमोस्ट ते चारही डोसे त्या प्लेटमध्ये जाणार आहे. ओके, ह्या दादांचे डोसे रेडी आहेत. दादांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही बनवता का, मी म्हटलं दादा माझा डोसा उलटतच नाही, तुटून जातो उलट. आता इकडे हे दादा बनवत आहेत मेदूवडा. त्यांनी मेदूवडे तळायला टाकलेले आहेत. इकडे त्यांनी ऑलरेडी खूप सारे मेदूवडे बनवून ठेवलेले आहेत. आणि ते पा, त्यांचे मेदूवडे एकदम सेम आकाराचे, एकदम सेम आणि छान, एकदम क्रिस्पी मेदूवडा आहे हा. आपल्याला टेस्ट घेतल्यावर कळणारच आहे. हे पा, चटणी सांबार घातलेलं आहे. इकडे ज्याला नुसती इडली किंवा नुसता वडा पाहिजे ते असं स्पेशल असं देत नाही, दोन इडल्या टाकून त्यात सांबार आणि चटणी घालून डायरेक्ट टेबलवर सर्व करतात. हे आपल्या टेबलवर आपली ऑर्डर. हे आहे वडा, मेदूवडा सांबार घालून त्यांनी दिलेला आहे. पहा तुम्ही किती क्रिस्पी. आहे मसाला डोसा, मसाला डोसा बरोबर चटणी आणि सांबार. हे आहे इडली, इडलीतही त्यांनी सांबार टाकून दिलेला आहे. आणि आपल्या महाराणी इथे खात आहेत इडली. आता तिला इडली कशी वाटते तिच्या तोंडावरून तर तुम्हाला कळणारच आहे. आणि ते बघा ती किती खुश आहे ते बघा. आणि हे आहे हे ॲड्रेस मी खाली मेन्शन करते, तुम्ही नक्की जाऊन एकदा व्हिजिट करा. थँक्यू.